सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. केरलावरून मी आता आहे केरलाला. आम्ही सर्व फॅमिली केरलाला आलेलो आहे फिरायला. काल रात्रीच आलेलो आहे. रात्री 10 वाजले आम्हाला हॉटेलला पोचायला. त्यामुळे आजपासून व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. आज माझा बड्डे आहे तर निमित्त आहे बड्डेचं आणि केरलाचं ते संयोग आलेलं आहे आणि आम्ही सर्व फिरायला आलेलो आहे. सर आम्ही आता आहे ग्रीन रिज या हॉटेलला आहे. तुम्ही बघू शकता हे ग्रीन रिज हॉटेल आहे. सध्या आम्ही सेकंड फ्लोअरला आहे आणि हे 4 रूम आम्ही एका लाईनीमध्ये 4 रूम आम्हाला भेटलेले आहेत. तर 201 मध्ये मम्मी आहे इथे. इकडे 202 मध्ये श्रेयांश आहे, सचिन आहे आणि 203 मध्ये आम्ही आहे आणि 204 मध्ये सौम्य आहे. सौम्य इथे आहे, सक्षम आहे. सो आता आम्ही सकाळचे आता 9 वाजलेत. आता आम्ही ॲक्च्युली चालू फिरायला. फर्स्ट डे आहे आमचा साईट सिंगचा आणि सकाळी ऑलरेडी फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून आम्ही नाश्ता झालेला आमचा. तर मग आपण आता हॉटेलचं पहिले एक राईड घेऊया, बघूया हॉटेल कसं आहे ते. सर्वात पहिले तुम्हाला आमची रूम दाखवतो मी. 4 पैकी 1 रूम बघित सर्व सेमच आहेत पण 1 रूम तुम्हाला दाखवतो मी. सो आता मी माझ्या रूममध्ये जातो आहे. बघा श्रेयांश सगळे तयार झालं आहे, तिकडे सक्षम आहे, इकडे सौम्य तयार होते. सो आता आपण आपल्या रूममध्ये जाऊया. रूममध्ये एंटर केलं, बेड आहे इथे, हा इथे कपाट आहे, टेबल आहे, पाण्याची बॉटल्स वगैरे होत्या तिथे रात्री दिल्या होत्या, TV आहे इथे, इथं मेकअपचं सेटअप आहे. या साईडला बाल्कनी आहे कपडे वगैरे सुकट टाकायला आणि हा इथे वॉशरूम आहे, छान आहे. तर हा असा एक छोटासा सेटअपवाला रूम आहे आपल्याला दिलेला होता हॉटेलवाल्याने. टोटल 4 रूम आहेत 4 फॅमिलीसाठी. तर आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये 4 कपल्स आहेत त्यामुळे आम्ही 4 रूम घेतलेल्या. तो हा असा रूम आहे. चला आता आपण बाहेरचं हॉटेल दाखवूया तुम्हाला, कारण आम्ही इथे 4 नाईट्स 4 डेज आहे चं पॅकेज आहे. तर आम्ही इकडे आज 2 दिवस राहणार आहे, नंतर 2 दिवस दुसऱ्या ठिकाणी असणार आहे. 2 दिवस मुन्नारला, म्हणजे कालची रात्री तर काढली आम्ही मुन्नारला, आजची अजून एक नेक्स्ट डेची रात्री काढणार आहे आणि उद्या सकाळी मग सकाळी नाश्ता करून आम्ही टेकडीला जाणार आहे. मग तिकडे सेटअप स्टे असणार आहे. उद्याचं उद्या तुम्हाला दाखवतो. तर आज आपल्याला मुन्नार फिरायचं आहे. तर गाडी तर खाली आलेली आहे, सर्व तयार होत आहेत. तर मी आता खाली जातो आणि तुम्हाला कॅफेटेरिया दाखवतो. पहिला आपण जाऊया बेसमेंटला. बेसमेंटचा कॅफेटेरिया आहे इथे. बोलू आम्ही ऑलरेडी नाश्ता केला आहे तर एवढं थोडं सेटअप आहे इथे. आपण बघूया नाश्त्याला काय काय होतं. ते ज्यूस आहे, फ्लेक्स आहेत, फ्रूट्स होते, डोसा, सांबार, तर असा आहे कॅफेटेरिया. छोटा आहे, एवढा पण छोटा नाही पण कम्फर्टेबल आहे. सर्व पूर्ण फॅमिली आणि अदर जे गेस्ट आहेत सर्वांसाठी ओके आहे. इकडे रिसेप्शन आहे, रिसेप्शनला आमच्या चावी ठेवते. सुप्रिया चला आता आपली सर्व फॅमिली खाली आलेली आहे. अर्धी लोक बसले आहेत आणि ही आपली गाडी आहे टेम्पो ट्रॅव्हलर. काल ह्याच गाडीने आपण स्टेशनवरून इकडे आलेलो, अर्नाकुलमवरून. 4 तास लागलेले आहेत. ड्रायव्हर आहे उन्नी. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आम्ही रोज गार्डनला आलो आहे. रोज गार्डन हा बघा सीन, केरला होता आपला तो मूवी होता ना झुके गाणी सारा पुष्पा. ट्रक गेला आपला चंदनाचा. हे रोज गार्डन आहे. इथं तिकीट काउंटर आहे.
रोज गार्डन सर्व फुलच फुल आहेत. हो हातातून घेऊन फिरतोय अरे से सक्षम ला नीट करा चल मोबाईल सक्षम जास्त फोटो नको जाऊ हे बघा आता आम्ही वरून खाली आलो सुरुवातीला त्यांनी रस्ते असे बनवले आहेत पूर्ण बग ही रोज गार्डन फिरण्यासाठी आणि हे फेमस आहे कारण इथं प्रत्येक जो टुरिस्ट आहे तो इकडे थांबतो आहे हे बघा या फॉरेस्टची माहिती इकडे दिलेली आहे केरला फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे वॉशरूमची पण व्यवस्था आहे बघा इकडचे लोक बघ बघायची कशी कशी छाटणी वगैरे करतात पाणी वगैरे घालतात हे सर्व माळी आहेत डेली बेसिस त्यांचं हे काम आहे इथे आपण बघू शकतो भरपूर सारे प्रकारचे विविध प्रकारचे हे फुल झाड आहेत औषधी झाडे आहेत हे कॅक्टस आहे कॅक्टसमध्ये वेगळे प्रकार आहेत हे फक्त आणि फक्त कॅक्टस आहे आता आम्ही रोज गार्डनच्या बाहेर निघालो आहे तर हे बघू शकता हे सर्व हॉटेल्स आहेत हे सर्व डोंगराव दिसतात ना हे सर्व हॉटेल्स आहेत नारळ पाणी पितेस नाही नारळ पाणी आपण पिऊ आहे केरलाचं हे बघा पिक्चरमध्ये मूवीमध्ये सिरियल्समध्ये आपण बघितलेले असणार हे असलं काही टी व्हीवरती आता हे रिअलमध्ये आपण बघतो आहे डोंगरावरती हे नक्की काय आहे आपण विचारूया कोणाला तरी सांगतील चहाच्या बागा ऐकल्या होत्या पण नक्की हे चहाच्या बागा आहेत का माहीत नाही आहे बघा हे समोर बघा सर हे सर्व हॉटेल्स आहेत दिसत आहेत ना सर्व हॉटेल्स आहेत एलिफंट पार्कला आलेलो आहे हा एलिफंट सफारीचा पार्क आहे गाडी इथं आपली लावलेली आहे माणसं उतरत आहेत निघाला आहे त्याच्यावरती दोन पोराने दोन बायका बसल्या आहेत आमच्या हे काही 700 रुपये तिकीट आहे हा इकडे दुसरा हत्ती आहे त्याच्यावरती सौम्य आणि सुषमा बसले हा बघा पहिला हत्ती गेला आमचा येडे लोक बघतच नाही इधर लाओ
सगळ्यांचा हातात द्या एक एक सर्वांना एक एक द्या बघा इकडे अंगावर हत्तीला आंघोळ घातलेली आहे सेवा करून करून दमला म्हणून त्याला आंघोळ घातली आहे इकडे यांचं वॉश काय त्याला बोलतात आपण जसं आपलं कार वॉश असं असतो तसं आपलं इथे हत्ती वॉश आहे या साईडला तिकडे बघा हत्तीला तयार करतोय तो हे बघ तो आपण हत्ती आंघोळ करून आला तिकडे त्याला तर उभं केलं आहे त्याच्यावरती ते गादी वगैरे करून त्याला तयार करतायत आता आपण नवीन स्पॉटला जाऊया गाडीमध्ये जाऊया आता आम्ही टी पॉइंटला उतरलो आहे ही टी फॅक्टरी इथे हे बघा हे सर्व चहाचे मळे आहेत तिथे आणि ही जी आहे ती फॅक्टरी आहे फॅक्टरीमध्ये आपल्याला जायला अलाउड आहे वाटतं बघूया वेळेला माहितीनुसार असं आहे की आज सोमवार आहे आणि सोमवारी फॅक्टरी बंद असते त्यामुळे इथं अलाउड नाही आहे आणि हे सर्व जी आहे टाटा टीची फॅक्टरी आहे आणि हे सर्व जे मळे जे आहेत बाईक साईडला दिसत आहेत ते हे सर्व टाटाचे आहेत हा पूर्ण डोंगर जो आहे टाटावाल्याने घेतलेले वाटतं हे जे टाटा टीचे सर्व मळे आहेत आज आपल्याला टाटाची फॅक्टरी बघायला भेटणार नाही आहे इथे कारण बंद आहे हा सुट्टीचा दिवस आहे हे बघा फायनली आपल्याला इथं बोर्ड भेटला फॅक्टरी व्हिजिट एंट्रन्स मंडे फॅक्टरी विकली मेंटेनन्स फॅक्टरी व्हिजिट क्लोज सो आपला आज बॅड लक आहे सो हे जेवढे पण टुरिस्ट आले आहेत जेवढे पण फॅमिली झाले आहेत सर्व बाहेर फोटो काढत आहेत कुणालाच एंट्री आतमध्ये भेटत नाही आहे बघा हे प्रत्येक डोंगरावरती हे चहाचे मळे आहेत वरती जे आहेत ती निलगिरी झाडं आहेत इकडे जे दिसतात ती झाडं निलगिरीची आहेत हे जे आहे ते चहाचे मळे आहेत लोक आता इकडे चहा पित आहेत ट्रिपल चाय ब्रेक चला आपण पण चहाचा ब्रेक घेऊया इकडे मम्मी पप्पा पण आलेले आहेत चला तर आता चहाचा ब्रेक घेऊन झालेला आहे आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटला इथे काही असं वेळ घालवलं नाही एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण आपला इथं कार्यक्रम उरकलेला आहे हे इकडे सर्व चहाचं स्टोर आहे ही चहाची फॅक्टरी आहे चहा व्यतिरिक्त इकडे दुसरं काहीच मिळत नाही बाय टू गेट वन फ्री ऑफर्स आहेत ग्रीन टीज फ्लेवर्ड टीज आता पुन्हा इथं आम्ही गाडीत बसलो आहे आणि आता चाललो आहे आम्ही डॅमवरती माटपट्टी डॅम आहे हे बघा हे माटपट्टी डॅम आहे आता आम्ही आता इथं उतरलो आहे तर बघूया इथे काय काय बघायला भेटतं आहे तर आता आपल्या आजूबाजूला जेवढे पण डोंगर आहेत तिथे प्रत्येक डोंगरावरती हे टीचे मळे आहेत सर्व बघूया काय काय तिथे आपल्याला बघायला मिळतं आहे पाणी तर एकदम खूप स्वच्छ आहे ओडी बिडी नाही इथं जेट स्की आहे रे अजून चालू झालं नसेल संध्याकाळी असेल बघ ना किती मोठा आहे इथे शॉप्स वगैरे लागलेले आहेत भरपूर प्रकारचे खेळण्याचे शॉप्स आहेत टीचे शॉप्स आहेत खाऊचे शॉप्स आहेत केक आहे भरपूर काही आहे इथे बघूया पुढे जाऊन काय मिळतं अजून बघायला मित्रांनो बघा आता इथे आपण केरळला आलो आहे एवढे शॉप्स लागले इथे नवीन काय बघायला भेटते बघा इथे होममेड प्रोडक्ट्स आणि खाली आहे आई तुझा आशीर्वाद सो मराठी माणूस केरळमध्ये पोचलेला आहे येऊन धंदा करतो आहे खूपच चांगली गोष्ट आहे हा डॅम खूप मोठा आहे खूप मोठा पसरलेला आहे एरियामध्ये इकडे घोड्याचे पण राईड्स आहेत घोड्या गाडी पण येते आणि इथे बोट्स आहेत तर
मित्रांनो आपला आता डॅम बघून झालेला आहे. डॅम खूप मोठा आहे, चारी साइडने पाणी आहे आणि चारी साइडने डोंगर आहे आणि मधीच पाणी आहे जमा केलेलं आहे. तोच आपला डॅम आहे, त्याचं नाव आहे मॅटीपट्टी डॅम. खूप मोठा डॅम आहे आणि खूप खोल पण आहे, पाण्याची कॅपॅसिटी पण खूप आहे. बोर्ड शोधतो आहे पण मला बोर्ड भेटत नाही बघायला, खूप जिथे जिथे डिटेल्स लिहिले असेल पण बघू शकता की खूपच मोठा डॅम आहे. चला आता आम्ही परत आमच्या गाडीकडे निघालो आहे, गाडी पुढे पार्क आहे. पाणी बघा कसं एकदम हिरवगार पाणी आहे, स्वच्छ पाणी दिसतं, एकदम वाहतं पाणी आहे. आम्ही ब्रिजच्या डोक्यावर आहे मी आणि खाली बघा हे पाणी सोडलेलं आहे एकदम खूप जोर जोर स्पीडमध्ये पाणी चाललं आहे. खूप स्पीड आहे पाण्याला, खूप जोर आहे. त्याचे शॉवर्स बघा किती मोठे उंच उडत आहेत. आता आम्ही एक्झॅक्टली त्याच्या डोक्यावरती आहे मी आणि आजूबाजूला अरेंजमेंट बघा कशी केलेली आहे पाणी एकत्रिकडे जाऊ नये म्हणून. इकडे बघा शावणीचं काय चालू आहे. हे तर काय सक्षम तर आमच्या वेगळंच काय ते चालू आहे. लोक खायला खाऊ मागत आणि हा खेळला बंदूक पाहिजे. चला तर मग आता आपण चाललो इको पॉइंटला. मित्रांनो आता आपण आलेलो आहे इको पॉईंटला. हा आहे इको पॉईंट, एकाच ठिकाणी आहे. ही नदीची वाहते त्याला कुंडाला नाव आहे आणि ह्याच पॉईंटवरून जर आपण आवाज दिला जोरात तर तो इकोहून पर्यटन येतो, कारण हे चारी साईडने आपले डोंगर दऱ्या झाडं वगैरे आहेत त्यामुळे. तर असं आपण स्वतःहून बोललं तर असा आवाज येत नाही आहे, बट हे जे भोंगे आहेत आम्ही हे भोंगे वापरले तर भोंगे जर आपण वाजवले तर आवाज येतो. तुम्हाला मी दाखवतो, सोमे वाजव. हा बघा आला आवाज, तुम्हाला कधीच स्पष्ट येणार नाही पण येतोय आवाज. फक्त भोंगे देतोय, माणसांच्या तोंडातून आवाज देतो देतोय आपण, त्याचा आवाज नाही येतोय. आणि हे इकडे सर्व असे आपले फोटोग्राफी चालू आहे. बस मित्रांनो पुन्हा एकदा आपली गाडी निघाली आहे चॉकलेट फॅक्टरीकडे. आमच्या पॅकेजमध्ये नॅशनल पार्कची पण व्हिजिट होती पण इथं आल्यानंतर कळलं की 2 महिन्यासाठी ते बंद आहे, त्यामुळे आमच्या पॅकेजमधला आजचा जो स्पॉट कॅन्सल झालेला आहे तिकडे जाऊ शकत नाही, कारण त्या स्पॉटला गेलो तर आपला 1/2 दिवस गेला असता. त्याप्रमाणे ती प्लॅनिंग होती पण तो बंदच आहे, त्यामुळे मग आजचा दिवसातला तो प्लॅन कॅन्सल आहे आणि आजचा दिवस पण ह्या 1-2 स्पॉट राहिले त्यानंतर एंड होईल, त्यानंतर मग आपल्याला हॉटेललाच रिटर्न जायचं आहे. चला तर मग आता आपण चॉकलेट फॅक्टरीकडे जातो आहे. हा बघा हा फोटो पॉईंट आहे, इथे लोक गाड्या थांबवून फोटो काढतात. म्हणजे सर्वच आपले सेल्फी पॉईंट आहेत, फोटो पॉईंट आहेत, कुठे पण थांबून फोटो काढू शकतो. पावसाळ्यात तर अजूनच हिरवगार असणार. इकडे बघा जिप्सी रिक्षाला घेऊन चालले, रशी बांधले आणि रस्ते बघा, रस्ते एक नंबर आहेत, कुठेच खड्डा नाही आहे किंवा काय नाही आहे. आता आपण एका मार्केटला पोहोचलो, कुठलं मार्केट आहे. मुन्नारचं मार्केट आहे, मुन्नार. आजचा दिवस आपण मुन्नारमध्ये असणार आहे तर हा मुन्नारचंच मार्केट आहे. बघा हे मोठे मोठे हॉटेल्स वगैरे आहेत इथे. हा मार्केट आहे, सुपर मार्केट. कामगार कसे बघा चहापत्ती काढतात इथे, पिक्चरमध्ये बघितलं त्याच रिअलमध्ये बघतोय. मित्रांनो आम्ही आता जिप्सी राईडसाठी आलो होतो, ते आमच्या पॅकेजमध्ये नाही आहे पण असे काही स्पॉट्स आहेत तिथे जिप्सी जाते. पण
4000 रुपये बोललं आणि आमच्या घरचे पण सर्व नाही बोलायला लागले, त्यामुळे जिप्सी राईड कॅन्सल करतोय. जीप सफारी इकडे आहेत सर्व, आतमधले स्पॉट्स आहेत, आता देवाला माहिती आहे आत तिथे गाडी जाईल की नाही, पण जिप्सी आहेत मे बी, पण आम्ही कॅन्सल केलं सर्व. ठीक आहे, बघूया आता काय चालतो. तर आता जिप्सी राईड कॅन्सल केली, आता आम्ही चाललो आहे चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट द्यायला, बघूया कशी आहे ते. चॉकलेट फॅक्टरीला जाण्याच्या अगोदर आपण आता जेवायला आलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये, प्रकीर्ती नाव आहे रेस्टॉरंटचं आणि ही सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. खाली नॉनव्हेज आहे, वरती व्हेज आहे. तर आता आम्ही सध्या तरी नॉनव्हेजला थांबलो आहे. इथे वेटिंग आहे, सर्व तुम्ही बसलेत पहिले, 5 मिनटं वेटिंग करायला सांगितलं आहे. आता आम्ही चॉकलेट फॅक्टरीला आलो आहे, माझ्या पाठीमागे बघू शकता ही चॉकलेट फॅक्टरी आहे. चॉकलेट फॅक्टरी की शोरूम आहे चॉकलेटचं, फक्त मग चॉकलेट्स आहेत बघा. एक कोको फ्रूट है, इसमें से सारा चॉकलेट बनता है. इसके अंदर पहले हमको सीधा इसका पाउडर, ये माझ्या पाठीमागेचे आहे ना, इथे चॉकलेट बनते. मँगो टेस्ट करतो, तर ही आहे मॅकोफा चॉकलेट फॅक्टरी. बरं, पपयाच्या बियांपासून चॉकलेट बनवतात, त्यांनी सांगितलं आम्हाला प्रोसेस कशी काय असते ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळालीच असेल. चला मग आता ह्या बायका घ्यात आमच्या साडीच्या विलेजमध्ये, हा विलेज आहे इथे, हँडलूम फॅक्टरी आहे. त्यानंतर आम्हाला 4:30 शो बघायचा आहे इथला, केरलाचा कथ्थक वगैरे, तो 4:30 चालू होतो. 4:30 अजून एक तास बाकी आहे, सो आमच्याकडे एक तास आहे, तर आम्ही बायकांसाठी तो टाईम दिला आहे. जिलो आपली जिंदगी, तर बायका सर्व आपल्या गेल्यात साड्या बघायला, तर काय घेतील काय नाही माहिती नाही, तो म्हणजे टाईमपास पण होईल आमचा. नंतर मग कथ्थक केरलाचा ट्रॅडिशनल जे डान्सेस आहेत ते इथे बघायला मिळणार आहेत, त्याची 300 रुपीज पर पर्सन एंट्री फी आहे, बघूया. हे बघा, ही सारी विलेज हँडलूम फॅक्टरी, त्यासमोरच चॉकलेट फॅक्टरी आहे. चॉकलेट फॅक्टरीतून बाहेर पडलं आणि बायकांची नजर आली इथे, सर्व आतमध्ये गेल्यात. चला सर्व साड्यात. आता या लेडी ज्या आहेत ना, साडी नाही धोती बनवतात, तर ते आपल्याला सांगतील कसं करतात ते, आपण बघूया. शाळेमध्ये विणकाम वगैरे ऐकलं होतं, त्यात आपण समोर समोर बघतोय. हा कपडा असा खाली खाली चाललाय, म्हणजे पाय बघा सायकलिंग करतायत. मॅडम सांगतात की 4 मीटरची धोती बनवायला त्यांना 2 दिवस लागतात, त्यांचा हा सेटअप आहे. इथून हे धागे असे वरती जातात, नंतर मग हे लाल पिवळं जे आहे तिथून त्या लोकांनी विणलेले आहेत हे धागे, असे एकत्र होऊन नंतर मग ते हाताने जे काय करतात फटके मारतात, त्यानंतर मग हे इथं अशी धोती बनते आणि ही तयार झालेली धोती आहे. ॲडिशनली ते पायामध्ये आणि ह्या इकडे सर्व साड्याच साड्या आहेत. बरोबर टाइमपास करून झालेला आहे आमचा, आता काय घेतलं तर काय नाही, फक्त प्राईज ऐकून परत रिटर्न चालले आहेत. 2200-2500 एक साडी बनवायला 10 दिवस लागतात, 20 दिवस आणि एक धोती बनवायला 3 दिवस लागतात, त्यामुळे ते महाग आहेत. पुनारा जनी ट्रॅडिशनल विलेज, आपल्याला केरलाचा ट्रॅडिशनल डान्स आणि मार्शल आर्ट्स वगैरे बघायला भेटतील. आम्ही फक्त कथकली बघण्यासाठीच घेतलं आहे तिकीट,
तुम्हाला मी मार्शल आर्टचा पण सेटअप दाखवतो. हे मार्शल आर्टचं सेटअप आहे. सध्या टाईम आहे ह्याला 5:30 ते 6:30 आहे, तेवढा आम्हाला टाईम नाही थांबणार आहे, त्यामुळे आम्ही 6:30 टायमिंग घेतलं आहे. बघा हे मधी इथे फाईट होणार, रिअल फाईट होणार. बघा त्याची त्यांचे सर्व तिथे अवजारं वगैरे ठेवलेले तिथे. हे बघा इथं दिसत नसतील बरोबर. आणि हे सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. इथे खाली बसले तर हे जी खालची रो आहे सर्कलमध्ये तिथे 500 रुपये, मधल्या रोला 400 आणि ब्लॅक सीटला 300 रुपये फी आहे एंट्री फी. कथकलीकडे जाऊया, ऑलरेडी फॅमिली गेले. चला आमचा हा कुची कुची कथकली कुचीपुडी हे सर्व जेवढे प्रोग्राम्स ट्रान्सफॉर्म होते हे सर्व आता संपलेलं आहे. आता मी जस्ट बाहेर पडतोय थिएटरमधून. खूप मजा आली. एक तास कसा गेला काही कळलं नाही. फायनली आता आम्ही हॉटेलला पोहोचले. संध्याकाळी 6 वाजलेत. इकडे बघू शकता आपली गाडी आलेली आहे त्या हॉटेलला. पप्पा आता उतरत आहेत, मम्मी उतरलेत, सगळं पोरं उतरलेत, ग्रीन ब्रिजला पोहोचले. सो आता आम्ही थोडं फ्रेश होतो, आराम करतो आणि मग रात्रीचं डिनर आमचं मे बी 8 ते 10 असेल तेव्हा करूया. आणि मग तुम्हाला थोडं दाखवतो डिनरमध्ये काय असेल ते आणि नंतर मग व्हिडिओ एंड करतो. तर बघा इथे छोटंसं किल्ला बनवला आहे. किल्ला आहे की काय माहिती नाही, पण दगडांचं बनवलं आहे. चला आता भेटू आपण डिनर साठीच. चला गाईस सर्व फ्रेश वगैरे होऊन आलेले आहेत आणि आता आम्ही चाललो डिनर करायला. आम्ही आता कॅफेटेरियामध्ये आलो. चांगला आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे रात्रीचं. आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. तर आज आम्ही मुन्नारमध्ये होतो. पहिला दिवस आम्ही मुन्नारमध्ये दर्शन केलेलं आहे. मुन्नार दर्शनमध्ये आम्ही काय काय फिरलो. आम्ही इको पॉईंट गेला, परत एक नदी होती ते बघितलं, पर डॅम बघितला, नंतर टी फॅक्टरी बघितली पण टी फॅक्टरी बंद होती. त्यानंतर मग आम्ही पहिला पॉईंट केला रोज गार्डन, तिथे गेलो. नंतर आमच्या पॅकेजमध्ये आजच्या दिवसासाठी नॅशनल हे होतं पार्क व्हिजिट, पण ते नॅशनल पार्क 2 महिन्यासाठी बंद आहे त्यामुळे आम्हाला ते करता नाही आलं. त्यानंतर आम्ही गेलो मग चॉकलेट फॅक्टरीमध्ये गेलो. त्यानंतर सारी फॅक्टरीमध्ये गेलो. त्यानंतर आम्ही गेलो मोस्ट वॉन्टेड कथकली डान्सचा प्रोग्राम बघायला. 1 तासाचा प्रोग्राम होता, 300 रुपये तिकीट होते, ते घेतले.
आणि त्याच्या अगोदर आम्ही मॉर्निंगमध्ये एलिफंटा राईड पण गेले, तिथं पण गेलो होतो. आणि मग आता फायनली आता आम्ही घरी आलो आहे. घरी म्हणजे रूमवरती आलो आहे, फ्रेश वगैरे झालो, आराम केला, झोप आता जेवलो आहे, आता झोपणार. सो आता उद्याचा ब्लॉग नेक्स्ट डे कंटिन्यू करूया, उद्या करूया. सर आजच्या शेवटी एवढंच होतं. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.